नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण बघणार आहोत MS वर्डचे PDFमध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि ही पद्धती जी आहे आज आपण बघणार आहोत ती अँड्रॉइड फोनसाठी आणि लॅपटॉप किंवा जे लोक डेस्कटॉप वापरतात त्यांच्यासाठी पण याचा वापर करता येईल। बऱ्याच जणांना वर्डचे PDF करत असताना अनेक प्रॉब्लेम येतात, अशावर एक तर डिवाइस कधीकधी सपोर्ट करत नाही आणि अशा वेळेस नेमकं काय करायचं, आणि काहीच्या डिवाइसमध्ये ऑलरेडी वर्ड टू PDF कन्वर्ट ऑलरेडी असल्यामुळे ते सहजपणे वर्डचं PDF करू शकतात, परंतु बऱ्याच जणांना हे माहिती नसते। म्हणून आज आपण यावरचं सोल्युशन बघणार आहोत आणि सोप्या पद्धतीनं वर्ड फाईल PDFमध्ये कन्वर्ट कशी करायची ते बघणार आहोत। चला तर जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। मित्रांनो, या ठिकाणी मी वर्ड फाईल ओपन केलेली आहे, हे दिसत आहे तुम्हाला। आता या पहिल्या ट्रिक्सनुसार किंवा पद्धतीनुसार आपल्याला वर्ड फाईलचं PDFमध्ये कन्वर्ट करत असताना वर्डमध्ये ऑलरेडी इनबिल्ट कन्वर्टर दिलेला असणार आहे, त्यामुळे आपल्याला तिथे क्लिक केल्यानंतर सरळ जी वर्ड फाईल आहे ती तिचे कन्वर्ट हे PDFमध्ये होऊन जाईल। साधारणतः विंडोज 10 अशा पद्धतीचं कन्वर्टर दिलेलं आहे, ते प्रिंटच्या स्वरूपात दिलेलं आहे, प्रिंटरच्या स्वरूपामध्ये बघूया आपण। या ठिकाणी मी फाईलवर क्लिक करतो, फाईल क्लिक करूया आपण। फाईलला क्लिक केल्यानंतर एक या ठिकाणी प्रिंटला क्लिक करूया। प्रिंटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अनेक सारे प्रिंटर आपल्याला दिसून येतात, बघू आपण कोणकोणते प्रिंटर आहे त्याला क्लिक करूया। यामध्ये फॅक्स दाखवत आहे, मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF, मायक्रोसॉफ्ट XPS डॉक्युमेंट्स, वन नोट, सेंड टू वन नोट, त्यापैकी आपण मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF याला क्लिक करूया, सिलेक्ट करूया आणि प्रिंट करूया। ठीक आहे, हे थोडा वेळ घेईल आणि लगेच आपली फाईल या ठिकाणी PDFमध्ये कन्वर्ट झालेली दिसेल, याला आपण नाव देऊया। आणि डेस्कटॉपवर सेव्ह करूया, सेव्ह, आणि थोड्याच वेळात ही फाईल इकडे डेस्कटॉपवर तयार झालेली आपल्याला दिसेल। याला मिनिमाइज करूया आणि बघूया आता या ठिकाणी ही फाईल तयार झाली, याला ओपन करतो मी। बघा, अति क्षणामध्ये या पद्धतीनं आपल्याला वर्ड फाईल ही PDFमध्ये कन्वर्ट करता येईल। ही दुसरी जी पद्धत आहे ती सगळ्याच युजरसाठी आहे, त्यामध्ये अँड्रॉइड फोन असणाऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे डेस्कटॉप असेल किंवा लॅपटॉप असेल, हे सगळेजण या पद्धतीचा वापर करू शकतात किंवा या तंत्राचा वापर करू शकतात। तर जाऊया आपण, गुगल सर्च ओपन करूया आणि गुगल सर्च ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण टाईप करूया गुगल सर्चमध्ये स्मॉल PDF/word2 PDF आणि एंटर करूया। एंटर केल्यानंतर हा सरफेस दिसेल, परत त्याला क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, ही वेबसाईट smallpdf.com ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी चूज फाईल, या ठिकाणी आपल्याला फाईल वर्ड फाईल अपलोड करायची आहे। फाईल अपलोड करूया आपण, त्यासाठी चूज करूया फाईलला। बघा, या ठिकाणी मी एक वर्ड फाईल अपलोड करत आहे, हे अपलोड झालेली आहे, अपलोडिंग प्रोसेस सुरू आहे आणि आता कन्वर्ट सुद्धा होत आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला प्रिव्ह्यू दिसतोय वर्डचं PDFमध्ये कन्वर्ट झाल्याचा। या ठिकाणी बघा, PDFमध्ये कन्वर्ट झालेली आहे। या ठिकाणी डाउनलोड आणि लिंक असे दोन ऑप्शन दिले, त्यापैकी आपण डाउनलोडला क्लिक करूया।
आणि या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी फाइल डाउनलोड झालेली आहे, त्याला आपण ओपन करूया। आणि अशा पद्धतीने आपण वर्ड फाइल पीडीएफ मध्ये कन्वर्ट केली। या पद्धतीचा वापर करून अगदी मोबाईल डिवाइस मध्ये सुद्धा आपल्याला शे वर्क करता येईल, एमएस वर्ड फाइल जे पीडीएफ मध्ये कन्वर्ट करता येईल। तरी मी शेवटी आपला विनंती करेन, प्लीज सब्सक्राइब दिस चॅनल, शेअर अँड लाईक दिस चॅनल। थँक्यू व्हेरी मच।